मुलांना वही व स्कूल बॅगची मोफत वाटप करण्यात आली. पाचोरा तालुक्यातील शिंदाडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार गोरगरीब व निराधार मुलांना वही व स्कूल बॅग मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शेवाळे येथील सरपंच योगेश पाटील यांची उपस्थिती होती, तर अध्यक्षस्थानी शिंदाड येथील उपसरपंच नरेंद्र पाटील हे होते. मान्यवरांचा सत्कार शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष संदीप गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सदस्य दीपक मुलमुले, दीपलक्ष न्यूज संपादक राकेश सुतार, भिकन पाटील, ईसा तडवी आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक प्रशांत पाटील व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शरीफ खाटीक, वाडी येथील सरपंच नंदू पाटील, सर्वे पिंपरी येथील सरपंच अमोल बावीसकर, शिंदाड ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील, बापू मुठ्ठे, नितीन भोसले, दत्तू पाटील, दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. वृत्तदर्शन बातम्यांसाठी राकेश सुतार, पाचोरा.